हरिओम, माझं नाव सूर्यकांत सिंह पुजारी. मी 5 वर्षापासून मागील बापूंच्या सानिध्यामध्ये आहे. मी सांगवी या उपासना केंद्रामध्ये आहे. माझा अनुभव असं सांगायचं म्हणजे, माझी लॉकडाऊनमध्ये 2 वर्षात माझी MSc ची डिग्री झाली आणि त्यानंतर मी जॉब शोधत असताना बापूंना सांगितलं की मला एका चांगल्या ठिकाणी कंपनीमध्ये जॉब लागावा. सेल्स म्हणून मी MNC कंपनीमध्ये एका जॉबला लागलो. परंतु पण नंतर असं झालं की एका आठवड्यातच मी तिथनं डिस्क्वालिफाय झालो की बापू जे करतात ते योग्यच असतं आपल्यासाठी. म्हणजे बापू असं झालं की म्हणजे बापूंनी केलं आणि असं चुकलं असं कधीच नाही, म्हणजे त्यावेळेस आपल्याला कळून येत नाही, नंतरच्या क्षणी आपल्याला कळून येते की किती सुंदर झालं. तर माझी बऱ्याच वर्षांपासूनची अशी अपेक्षा होती की माझा AADM चा कोर्स बाकी होता आहे कोरोनामुळे, AADM चा कोर्स व्हावा माझी खूप अपेक्षा होती. तर माझा जसा जॉब 8 तारखेला मी बाहेर पडलो त्या जॉबमधून आणि बरोबर बापूंनी एका आठवड्यात पुढच्याच आठवड्यात 12 तारखेला 12 ते 20 फेब्रुवारीमध्ये माझा AADM चा कोर्स पूर्ण करून घेतला. आणि त्यानंतर मी परत एकदा ट्राय केला, म्हणजे AADM चा कोर्समध्ये मला भरपूर नॉलेज आलं आणि त्यानंतर जेव्हा मी ट्राय केला त्यावेळेस मला त्यापेक्षाही बेटर कंपनीमध्ये खूप चांगली नोकरी भेटली ज्यामध्ये मी माझं करिअर घडवू शकतो. त्या मुवमेंटला आपल्याला कळून नाही की आपण असं का झालं माझ्यामुळे, पण नंतर पुढच्या मुवमेंटला जेव्हा आपण टाइम जातो आपला, म्हणजे त्यानंतर आपल्याला कळून येते की नाही ते झालं नसतं तर आपल्या याच्यापेक्षा तिथेच अडकून राहिलो असतो आणि याच्यापेक्षा सुंदर ठिकाणी आपण कधीच म्हणजे मूव ऑन होऊ शकलो नसतो. जे काही होतं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं, असं होतच नाही की आपल्याला बापूंनी आपल्या श्रद्धेने आपलं काही चांगलं झालंच नाही. जे काही होईल ते आपल्याला टाइम नंतर कळूनच येईल की ते आपल्या भल्यासाठी खूपच चांगलं झालं. हरिओम श्रीराम अंबाजी.